नुसतं सेल्फी काढत फिरत नाही, काम करून दाखवतो असं अजित पवार यांनी म्हणत सुप्रिया सुळेंवरती टीका केलेली आहे. तर सेल्फी काढण्यासाठी हिंमत आणि आपलेपणा लागतो, तुम्ही तुसडेपणानं वागता असं जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर जे आहे ते अजित पवारांना दिलं. गुंतवणूक उद्योजक, परदेशी गुंतवणूक, परराज्यातली गुंतवणूक हे होण्याच्या करता जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर ह्या सगळ्या भागामध्ये, बोरवेल्ला, मुळशी या भागामध्ये निर्माण करायचंय. आणि तेवढी आपली क्षमता आहे, तेवढी आपली ताकद आहे, तेवढा आपला आवाक आहे, तेवढं वरवर आपण राजकारण करत नाही, नुसत्या सेल्फी काढत आपण फिरत नाही. आपण त्याच्या संदर्भामध्ये कामच करून त्या बाबतीमध्ये दाखवतो. नुसता माणूस व्यक्ती निवडून देऊन काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही. पार्लमेंटमध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं कामं बघितलीच नसती तर काम झाली असती. तुम्ही ते सेल्फी काढता सांगितलं ना, त्याला सुद्धा हिंमत आणि आपलेपणा लागतो. रस्त्यात उतरावं लागतं, लोकांशी बोलावं लागतं. सामान्य माणसाला हे धैर्य तुमच्या समोर येण्याचं होतच नाही. तो सामान्य माणूस आपलेपणाने ताईंच्या बाजूला उभा राहतो आणि फोटो काढून घेतो. हा तुमच्यातला तुसडेपणा आणि ताईंमधला आपलेपणा हा महाराष्ट्र वेळ सुव्यवस्थित ओळखतो.